नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात पुण्यातल्या एका महत्वाच्या बातमीनं. पुणे महानगरपालिकेमध्ये नव्यानं समाविष्ट झालेल्या 23 गावांसोबत नवीन समस्या सुद्धा सुरू झालेल्या आहेत. या गावांमध्ये कचरा उचलण्यासाठी असलेली यंत्रणा कुचकामी आहे, त्यामुळे महानगरपालिकेसमोर कचरा नियोजनाचं आव्हान नव्यानं उभं ठाकलंय. महानगरपालिकेमध्ये नव्यानं समाविष्ट झालेल्या 23 गावांमधल्या समस्या सुद्धा आता महानगरपालिकेसमोर आव्हान म्हणून असणार आहेत. या 23 गावांमधल्या सरकारी वास्तू, ग्रामपंचायतीकडे असणारा निधी, त्यांचे कर्मचारी महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. मात्र त्यासोबतच या ग्रामपंचायतींची थकीत देणी सुद्धा आता महानगरपालिकेलाच द्यावी लागणार आहेत. त्यामध्ये लाईट बिल असेल किंवा पाण्याची थकलेली बिलं, कंत्राटदारांची देणी ही महानगरपालिकेलाच द्यावी लागणार आहेत. त्याचा खर्च सुमारे 500 कोटी रुपयांच्या पुढे जाईल असा अंदाज आहे. तर या गावांमधून महानगरपालिकेला सुमारे 200 कोटी रुपयांचा महसूल मिळेल अशी आशा प्रशासनाला आहे. मात्र ज्या 23 गावांचा पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आलेला आहे, त्या गावांसोबत त्यांच्या समस्या सुद्धा आता पुणे महानगरपालिकेच्याच माथी आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायतीचं जे थकीत देणं आहे किंवा पाणी बिल असेल किंवा कचरा उचलण्याचा जो प्रश्न असेल तो देखील पुणे महानगरपालिकेला सोडवायचा आहे. 200 कोटींचा महसूल मिळण्याची आशा मनपाला आहे, मात्र या ज्या काही समस्या आहेत त्यासाठी 500 कोटी रुपये मात्र महानगरपालिकेला खर्च करावा लागणार आहे. कचरा नियोजनाचं मनपासमोर आव्हान असणार आहे, कारण ज्या 23 ग्रामपंचायतींचा आणि गावांचा समावेश पुणे महानगरपालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी करण्यात आलेला आहे, त्या ग्रामपंचायतीचं थकीत देणं सुद्धा आता पुणे महानगरपालिकेलाच द्यावं लागणार आहे. या सगळ्याचा जर विचार केला तर एकूण 500 कोटींचा बोजा हा पुणे महानगरपालिकेवरती पडणार आहे. या 23 गावांच्या, नव्यानं समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या एकूणच सगळ्या प्रश्न जर सोडवायचे असतील तर कचरा नियोजनाचं आव्हान सुद्धा आहे, कारण आता कचरा उचलण्याची समस्या या गावांमधली पुणे महानगरपालिकेला सोडवायची आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेमध्ये नव्यानं समाविष्ट करण्यात आलेल्या एकूण 23 गावांमधल्या समस्या सुद्धा आता महानगरपालिकेसमोर आव्हान म्हणून आहेत. या 23 गावांमधल्या सरकारी वास्तू, ग्रामपंचायतीकडे असणारा निधी, त्यांचे कर्मचारी हे सगळं पालिकेकडे वर्ग करण्यात आलेलं आहे. मात्र त्यासोबतच ग्रामपंचायतींची थकीत देणी सुद्धा महापालिकेलाच द्यावी लागणार आहेत. यामध्ये लाईट बिल आहे, पाण्याची थकलेली बिलं आहेत, कंत्राटदारांची देणी आहेत, हे सगळं महापालिकेलाच, या सगळ्याचा खर्च उचलायचा आहे. सुमारे 500 कोटी रुपयांच्या पुढे जाईल हा खर्च असा अंदाज आहे. या 23 गावांचा नव्यानं महानगरपालिकेमध्ये जो काही समावेश झालेला आहे त्यानंतर सगळी जबाबदारी या गावांची ही पुणे महानगरपालिकेचीच असणार आहे. त्यामुळे येणारा खर्च सुद्धा अंदाजे 500 कोटींच्या पुढे जाईल असा अंदाज आहे. या गावांमधून महापालिकेला सुमारे 200 कोटी रुपयांचा महसूल मिळेल अशी आशा प्रशासनाला आहे. मात्र त्यापेक्षा जास्तच या गावांवरती होणारा खर्च जास्ती आहे. गावांवर म्हणण्यापेक्षा या गावाची जी काही थकीत देणी आहेत, कंत्राटदारांची असतील किंवा पाण्याची बिलं असतील किंवा इतर काही, ती देणी पुणे महानगरपालिकेला चुकती करावी लागणार आहेत. त्यामुळे 23 गावांसकट त्या 23 गावांच्या समस्या सुद्धा महानगरपालिकेला सोडवाव्या लागणार आहेत. आता पुढच्या बातमीकडे वळतोय, ते म्हणजे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. मुंडे भगिनींविरोधात भाजपचा डाव या मथळ्याखाली आजचा अग्रलेख आहे. पंकजा मुंडेंना धडा शिकवण्यासाठी भागवत कराडांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलं अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. तशी शंका व्यक्त करण्यात आली आहे. वंजारी समाजामध्ये फूट पाडण्याचा डाव असल्याचा आरोप भाजपवरती सामनाच्या अग्रलेखातून आज करण्यात आलाय. पंकजा मुंडेंचं राजकारण संपवण्याचा डाव आहे का असा सवाल देखील सामनामधून उपस्थित करण्यात आलाय. दरम्यान सामनाच्या अग्रलेखामध्ये आज नेमकं काय काय म्हटलंय पाहूयात. भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. भागवत कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीमध्ये वाढले, पण प्रीतम मुंडे
यांचा विचार न करता भागवत कराड यांना मंत्री केलं गेलं। त्यामुळे वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी आणि पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठीच हे केलंय का अशी शंका घ्यायला जागा आहे असं सामनाच्या अग्रलेखात आज छापून आलंय। सामनामधून मुंडे भगिनींची पाठराखण करण्यात आली आहे। एक प्रकारे पंकजा मुंडे यांचं राजकारण संपवण्याचा हा डाव आहे का, कारण मुंडे भगिनींना डावलून भागवत कराड यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं गेलं, त्यावरून सामनाच्या अग्रलेखामध्ये असं भाजपलाच डिवचण्यात आलेलं आहे। भागवत कराड राज्यमंत्री झाले, पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे। भागवत कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीमध्ये वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केलं गेलं, त्यामुळे वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी आणि पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठी हे केलंय का अशी शंका घ्यायला जागा आहे अशा प्रकारचा अग्रलेख आजचा सामनाचा आहे। त्यामुळे भाजपला एक प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न आहे आणि मुंडे भगिनींची बाजू घेण्याचं काम आज सामनामधून करण्यात आलंय। अर्थात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये प्रीतम मुंडे यांना काही स्थान मिळालं नाही आणि त्यावरूनच हा अग्रलेख लिहिण्यात आलाय। वंजारी समाजात फूट पाडण्याचा डाव, पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्याचा हा प्रयत्न आहे का, मुंडे भगिनींविरोधात भाजपचा डाव आहे का, अशा प्रकारचं लिखाण आज सामनाच्या अग्रलेखामध्ये करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठीच हे केलं गेलं का, म्हणजे प्रीतम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना केंद्रामध्ये मंत्री केलं गेलं, त्यामुळे पंकजा मुंडेंना धडा शिकवण्यासाठीच हे केलं का अशी शंका घ्यायला जागा आहे असा आजचा सामनाचा अग्रलेख। सामनामधून हा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। पंकजा मुंडेंचं राजकारण संपवण्याचा डाव आणि एक प्रकारे भाजपवरती केलेली टीका संजय राऊत यांनी अर्थात सामनाच्या अग्रलेखाच्या माध्यमातून, आणि तिथे मुंडेंच्या सावलीखाली वाढलेले भागवत कराड यांना केंद्रीय मंत्रिमंडळात जागा मिळते, पण प्रीतम मुंडे यांच्या नावाचा विचार केला गेला नाही, यावरून डिवचण्यात आले। दरम्यान